शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा आमदार बच्चू कडू आक्रमक झालेले आहे आणि आजपासून ते दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर आहे। आज रामलल्लाचं दर्शन घेऊन रामलल्लाच्या चरणी जे आहे ते शेतकऱ्याचं पीक असलेलं सोयाबीन तूर कापूस संत्रा अर्पण करणार आहेत आणि आंदोलन देखील त्यांचं होणार आहेत। भाऊ, आगमन झालेलं आहे तुमचं लखनौमध्ये आणि जंगी स्वागत केलेलं आहे राष्ट्रवादी किसान क्रांती दलाच्या वतीनं। कशी रूपरेषा असणार आंदोलनाची आणि काय मागणी? खरं तर इथून आम्ही अयोध्या जाणार आहोत आणि अयोध्या पुढचा पूर्ण कार्यक्रम मिश्राजीनं जी काही आखणी केली, आम्हाला तिवारीजी यांनी पण ती आखणी केलेली आणि त्यांच्याच आग्रहस्थ आपण इथं आलेलो आहोत। आणि मला असं वाटतं का ही प्रभू रामचंद्राच्या भूमीमध्ये ही पहिली मागणी होत आहे। त्यांच्या चरणी आम्ही ऊस तूर सोयाबीन आणि धान प्रसाद चढून आम्ही मागणी करतो। एक शक्ती आम्हाला भेटली पाहिजे, शेतकऱ्यांना तशी मजबूती आली पाहिजे म्हणून आम्ही अयोध्यास्थळ जे शहीदांसाठी 1857 लढ्यामध्ये सुद्धा अतिशय मजबूतीने समोर आलेलं शहर आहे आणि म्हणून गा म्हणजे हा प्रदेश आहे, त्यासाठी आम्ही अयोध्या जात आहोत। महाराष्ट्रात तुम्ही आवाज उठवला शेतकऱ्यांसाठी, दिल्ली असेल अमेठी, आज रामाच्या भूमीमध्ये आला आहात, काय वेगळं पण असणार आहे? नाही, वेगळेपण म्हणजे आता इथून पुऱ्या देशामध्ये आम्ही पाहतो का प्रेरणा जाईल, पूर्ण देशामध्ये त्याचं आमच्या ज्या मागणीचा प्रसार होईल। खरं तर आर्थिक आरक्षण, शेतकरी शेतमुलांचा आर्थिक आरक्षणाची ही देशाच्या पातळीवरची ही पहिली मागणी आम्ही करतो आहे आणि ते प्रभू रामचंद्र चरणी ठेवतो आहे, तिथून आम्ही समोर जाणार आहोत। महाराष्ट्र के नेता आहे बच्चू कडू आपके यूपी, क्या बताएंगे आज आंदोलन आहे रामलल्ला क्या जी? देखिए, आज श्री बच्चू कडू जी का बहुत बहुत स्वागत है, राष्ट्रवादी किसान क्रांति दल का आमंत्रण उन्होंने स्वीकार किया। हम उनको यहाँ से, क्योंकि किसान नेता हैं वो, हमारी भी किसान पार्टी है, यहाँ से गाड़ियों का बड़ा काफिला जगह जगह स्वागत होगा। अयोध्या, लखनऊ से अयोध्या हम लोग जाएंगे, अयोध्या में संबोधन होगा श्री बच्चू कडू जी का, और उसके बाद हम लोग हनुमानगढ़ी राम जन्मभूमि पर जो किसानों की उपज है जैसे धान और गन्ना उसको हम भेंट करेंगे, और शहीदों को जो कुबेर टीला वहाँ राम जन्मभूमि के अंदर है वहाँ शहीद हैं मौलवी अमीर अली और महंत रामचरण दास, उनको हम लोग याद करेंगे। आसपास में दोन दिवसीय आमदार बच्चू कडूंचा अयोध्या दौरा सुरू झालेला आहे आणि या दौऱ्यादरम्यान जे आहे ते शेतकऱ्यांचे मुद्दे असतील, शेतकऱ्यांना आर्थिक आरक्षण मिळालं पाहिजे हा मुद्द्याचे ह्या मागणीला घेऊन जे आहे ते बच्चू कडू अयोध्यामध्ये जाणार आहेत। कॅमेरा निकेत दातोंडे, समी स्वप्नील, मॉप टीव्ही 9 मराठी, लखनऊ, उत्तर प्रदेश। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।